स्वप्न मला एके ठिकाणी घेऊन आलाय. तुम्हाला गोपुर थोडं थोडं दिसत असेल. तर सांगायची गोष्ट अशी, ही राईड आता लवकरच 2-3 दिवसात ठरेल की आपल्याला कुठली राईड करायची. सुप्रभात मित्रांनो, आजच्या एका सुंदर ब्लॉग मध्ये तुमचं सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. मला खूप छान वाटतंय कारण मी खूप दिवसानंतर किंवा खूप महिन्यानंतर मी आता बाईकवरती आलोय. मला जो बॅक पेनचा त्रास व्हायचा त्यामुळे थोडं मी रायडिंग कमी केलं होतं. पण आपल्या चॅनलवरती लवकरच तुम्हाला आता मस्तपैकी सुंदर आणि सगळ्यात मोठी राईड बघायला भेटणार आहे. बरेच महिने आपले हेल्मेट आणि आज पूर्ण सेटअप सगळा आपला पडून होता कारण आपण कोणतीही राईड केली नव्हती आणि आत्ता आपण राईड करणार आहोत लवकरच. तर आजचा हा ब्लॉग आहे तो आपण कुठेही फिरायला जात नाही आहोत. फक्त आजचा हा ब्लॉग या कारणासाठी आहे की माईक टेस्टिंग आणि आपलं सगळी गॅजेट्स ही ओके आहेत ना, कारण आपण ज्या मोठ्या राईडसाठी निघालो आहोत, साधारणतः 10-12 दिवसाची राईड आहे आपली, तर या मोठ्या राईडमध्ये आपली गॅजेट्स वगैरे काही बंद पडू नयेत, काही प्रॉब्लेम येऊ नये, तर त्यासाठी हा टेस्टिंग ब्लॉग आहे आजचा. खूप दिवसानंतर मी आता राईड करतो आहे हेल्मेट घालून आणि गब्बरचा पूर्णपणे मी फील घेतो आहे. खतरनाक. स्वप्नाचं घर मागच्या एका ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं होतात. सुंदर असं वातावरण आणि एक टुमदार कोकणी घर. स्वप्नीला आता सोबत घेतलं आणि आता चाललोय पेट्रोल भरायला. या लॉंग राईडसाठी बऱ्याच गोष्टी बघणं गरजेचं आहे, म्हणजे की गाडी आपली आता सध्या म्हणजे आपला गब्बर मायलेज किती देतोय. गाडी घेतल्यापासून आत्तापर्यंत मी अजिबात ॲव्हरेज त्याचं काढला नव्हता, तर आता मला ॲव्हरेज काढायचं आहे की गाडी ॲव्हरेज खरोखर किती देते. मित्रांनो, आपल्या इथे 107.56 रुपये असा रेट आहे पेट्रोलचा आणि 850 रुपयाचं पेट्रोल बसलं. पहिलं पेट्रोल होतं थोडं गाडीमध्ये. 10-12 दिवसाच्या 2 ट्रीप आहेत नजरेसमोर. एक म्हणजे आपली कोकण कोस्टल राईड जी की 10-12 दिवसाची होते आणि दुसरी अयोध्या. शेवटी आता ह्या 2 राईड माझ्यासमोर आहेत आणि दोन्ही राईडला कुठेही, म्हणजे कोकण राईडला जावो किंवा अयोध्याला जाऊ दे, मी सोलो राईड करेन. खरं तर आत्तापर्यंत मी सोलो राईड अजिबात केलेली नाही आहे, म्हणजे अगदी जवळजवळ म्हणजे पुणा ह्याच्या पलीकडे सोलो राईड माझी आत्तापर्यंत कधीच झाली नाही आहे. आणि तसं बघायला गेलं तर कोकण राईड साधारणतः 1000-1200 किलोमीटर होत असेल आणि जी अयोध्या राईड आहे ती साधारणतः जर नुसतं अयोध्या केलं तर 3600 किलोमीटर आणि जर राजस्थान म्हणजे आपण जयपूर मार्गे आलो तर साधारणतः 4000 किलोमीटर होते. आणि 4000 किलोमीटर सोलो राईड करायचं तर मला खूप टेन्शन आलं आहे. जर मी ही सोलो राईड केली तर तुम्ही सोबत असालच, तुमच्याशी मी गप्पा मारेनच. आपलं इंस्टाग्राम अकाउंट आहे त्याच्यावरती पण मी अधूनमधून लाईव्ह असेन, माझे अपडेट त्याच्यावरती असतील. फक्त राईड या 2 कुठली फायनल होते हे अजूनही माझं ठरत नाही आहे, पण ठरेल एक येत्या 2 दिवसामध्ये हे नक्की ठरेल. मित्रांनो, स्वप्न नवीन नवीन ठिकाणं मला दाखवत असतो. तर आज सोमवार आहे आणि स्वप्न मला एके ठिकाणी घेऊन आलाय. तुम्हाला गोपुर थोडं थोडं दिसत असेल. तो मला एका धरणावरती घेऊन आलाय. वाव रे, खूप पाणी आहे. पलीकडनं आहे उतरायला. वाव, तुम्ही बघू शकता मित्रांनो केवढं मोठं धरण आहे. खतरनाक. साईडला इकडे धरण आहे आणि इकडे गाव आहेत बघा, छोटे छोटे वाडे आहेत सगळे. मोरडे मोरड्याच्या ना, मोरडे मोरडे त्याच्यात आहे ना मासे आहेत सोडलेले आणि मग ते मोठे होतात मध्ये पकडतात. ओके, म्हणजे इथे फिशिंग पण करतात. नाही तर काय काय धरणांमध्ये हल्ली बघ बोर्ड लागलेत. नाही इथं ते ठराविक त्यांच्या माणसांकडून ते सोडलेले माशाचे पिल्ल आणि ती नंतर मग पकडतात. ते नंतर मग अशी जाळं टाकून पकडतात. याच्यात तेच लोक. ओके, गावातले लोक पण करतात.
मोठे मासे आपण एक किती गेल्या वर्षी म्हणजे ह्या पावसाळ्यामध्ये 2023 ला एवढा मोठा मासा होता, एवढा त्या मुलान असे एवढा मोठा मासा असे दोन पकडल्याने होते, त्यांचा फोटो पण आला होते. टेन्शन लो घेऊ रे कळणार, टेन्शन घे. तर मित्रांनो, धरणावरनं आता आम्ही जाऊन आलो आणि आता मी केतनच्या इथे आलो. तर सांगायची गोष्ट अशी, ही राईड आता लवकरच 2-3 दिवसात ठरेल की आपल्याला कुठली राईड करायची. तर या राईडमध्ये भरपूरशा गोष्टींचे आपण बदल करतो आहे ब्लॉगमध्ये. तुम्हाला अगदी बिस्लरीच्या बॉटल राईडमध्ये किती वापरल्या, त्याचा पण खर्च किती आहे, म्हणजे टोटल खर्च या राईडमध्ये किती आला, हे सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. किती अंतर होतं, किती पेट्रोल लागलं, किती खाण्यावरती खर्च झाला आणि या राईडला टोटल किती खर्च झाला, हे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे. आणि याच्या पुढचेही ब्लॉग फार अगदी डिटेलमध्ये मी सांगायचा प्रयत्न करेन. या राईडचे ब्लॉग कदाचित खूप मोठे होतील. आत्ता आपण साधारणतः 7-8 मिनिट एवढंच ब्लॉग बनवतो, पण या राईडचे कदाचित 15-20 मिनिटं कदाचित अर्धा तास एवढे मोठे ब्लॉग असू शकतील, कारण आपला कंटेनर्स असा आहे आत्ता. आणि त्यासाठी लागणारी जी तयारी आहे, बाईकमध्ये काय मॉडिफिकेशन असतील किंवा आपण काय काय घेऊन जाणार आहोत त्या राईडसाठी, आणि मुळात राईड आपली कोणती फायनल होते, हे आपण पुढच्या ब्लॉगमध्ये बघू. आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. आणि माझे ब्लॉग तुम्हाला जास्तच आवडत असतील तर मित्रांमध्ये शेअर करायला अजिबात विसरू नका. बाय, पुन्हा एकदा पुढच्या ब्लॉगमध्ये भेटू, तोपर्यंत बाय बाय.